उद्धव ठाकरे गुट और भाजपा के बीच संघर्ष थमने का नाम नहीं ले रहा है। अभी सामना पेपर से राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर टिप्पणी कर प्रहार किया है, जिस भारतीय जनता पार्टी आक्रामक हो गई है। भाजपा की ओर से सामना पेपर के विरोध में समूचे महाराष्ट्र में आंदोलन किया गया। नागपुर शहर में भी नागपुर शहर युवा मोर्चा की ओर से सामना पेपर की प्रति जलाकर निषेध किया गया। इस समय भाजपा शहर अध्यक्ष बंटी कुकड़े उपस्थित हुए थे। एक तर शिल्लक सेनेचे कार्याध्यक्ष यांचं जेव्हापासून मुख्यमंत्री पद गेलं आणि ते मातोश्रीच्या घराच्या आतमध्ये कसे तरी अस्वस्थ व्हायला लागले आणि त्यांचे स्वीय सेवक म्हणजे लाडके सेवक संजयजी राऊत आता त्यांच्याजवळ रस्त्याला उतरायला काही शिल्लक कार्यकर्तेच नाही। जे खरे शिवसैनिक होते ते माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांसोबत देवेंद्रजींच्या नेतृत्वाला त्यांनी मान्य केलंय आणि देवेंद्रजींचं नेतृत्व हे महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याला जनतेने मान्यता दिलेली आहे। आता फक्त शिल्लक सेनेमध्ये तीनच लोक आले आहेत, उद्धवजी ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि संजय राऊत। आता हे रस्त्यावर उतरणारी लढाई हे करू शकत नाही, म्हणून यांचा जो वृत्तपत्र आहे हा निष्पक्ष असायला पाहिजे। तो वृत्तपत्र निष्पक्ष नसून, तो जनतेसाठी नसून, जनतेला वाचण्यासाठी नसून, तर फक्त त्यांच्या कुरघोडी काढण्यासाठी आणि त्यांचं शल्य दाखवण्यासाठी हा त्या सामन्याचा ते उपयोग करतात। वारंवार सामन्यामधून अग्रलेख देतात। मी देवेंद्रजी हे महाराष्ट्राचं मान आहे, देवेंद्रजी हे नागपूरचा प्राण आहे। देवेंद्रजींच्या कामगिरीमुळे आज जपानमध्ये त्यांना शासकीय अतिथित्य म्हणून त्यांनी एक बहुमान मिळालेला आहे। हे कसं काय शक्य आहे? जेव्हा त्यांनी समृद्ध महाराष्ट्राची नीव ठेवली होती, जेव्हा त्यांनी समृद्ध महाराष्ट्र केला होता आणि आता उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव, त्यांनी कमीत कमी आपल्या वडिलांची तरी हे ठेवा, त्यांच्या वडिलांना प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा आदराने बघतो, आपला नेता म्हणून बाळासाहेबांना बघतो। आणि उद्धव ठाकरे जर देवेंद्रजींच्या विरोधात असे बोलत असतील की नशा उपची नशा, आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी कधीही लाचार नाही, सत्तेसाठी जी लाचार आहे ती उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना लाचार आहे। आणि याच्यानंतर जर त्यांनी असे वक्तव्य केले किंवा संजयजी राऊतनी जर असे वक्तव्य केले तर आम्ही त्यांना नागपुरात येऊ देणार नाही। आणि जर त्यांनी नागपुरात यायची हिंमत केली तर मी देवेंद्रजींना निवेदन करतो की आमच्याकडे पण पागलखाना आहे छिंदवाडा रोडवर, तिथे एक रूम बुक करू, बाजूला सूट बुक करू आणि शिल्लक सेनेचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे सहाय्यक संजयजी राऊत यांना पागलखान्यात ठेवण्याची आम्ही व्यवस्था करू।